पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याचा उत्स्फूर्त समूह गान घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सामूहिक ताळमेळ ठेवत हे हास्यगीत सजवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांच्या या गीतावर कौतुकाचा ताल धरणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, कट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्यसत्रामध्ये सहभागी झालेली आहे सत्यशोधक या मराठी सिनेमाची टीम. टाळ्यांच्या गजरात आपण त्या सगळ्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम आपल्या संयत अभिनयानं रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते संदीप कुलकर्णी, मराठीतील आश्वासक अभिनेते सुरेश विश्वकर्मा, जिच्या सुरांची मोहिनी संपूर्ण महाराष्ट्रावर आहे अशी सगळ्यांची लाडकी गायिका वैशाली सामन. सत्यशोधक या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर, आणि या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके आणि अप्पा बोराटे सर. मग सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नाटक करणं या शब्दांमध्ये खोटेपणा असला तरी देखील हे नाटक रंगभूमीवर करायला मात्र खरी जिद्द आणि निष्ठा लागते. मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येत आहेत निराकस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, आणि कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदा. काय चाल ना, पंख पण चालत नाहीये, केवढं गरम होत आहे. मंद्या काका कुठे आणि? अरे जाऊ दे ना, कुठे एवढं टेन्शन घेते का तू? काय टेन्शन घेते मी? अरे तुझ्याकडे सेफ्टी पिन आहे का? पिन कशाला पाहिजे? अरे मागचे दोन प्रयोग आहे ना, हे बटन तुटलेले, चेन स्लिप झालेले, मी पिन लावून प्रयोग करतो. ड्रेस वाल्याला सांग ना, मला काय सांगतो. अरे ड्रेस वाला कुठे येतो का दौऱ्याला? विसरले सॉरी. हे कोणी बनवले ते नियम? आणि मंद्या काका कुठे? इथे तुझा प्रॉब्लेम झालाय, तो कुठे आहे? अरे हळू, तिकीट खिडकीवर असेल ना तो. इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून मॅनेजर आहे ना तो, ते तिकीट. अरे जाऊ दे ना, करतोय तो. मंद्या काका नेहमी हे करतो. पण मंद्या काका, मंद्या काका कुठे? दिसतो इथे, तिकीट काउंटरवर आहे. मंद्या काका संपलात, आज संपला. मंद्या काका काय काय झालंय? काय झालंय? काही झालं नाही, आता होणार आहे. काय? मी सोडतोय नाटक. किती वाज नाही करत आहे प्रयोग? 15 मिनिटात प्रयोग आहे. काय नाही करत आहे प्रयोग? मी नाही करणार. काय बोलतोय? मंद्या का पृथ्वी ऐक, काय झालंय काय? पण लक्ष देऊ नको, तो फक्त बोलतो. म्हणजे कुठे? बोल बोल बोल. अरे ठेवलं तुझ्या पाच पाच. अरे जवळ जवळ नाही. अरे पाच पाच कॉमेडी. नको नको, भीती वाटते भीती वाटते. मंद्या काका इकडे मी पहिली झाली आहे, दुसरी देतो आता. एक एक मिनिट एक मिनिट, मला नको सांगू पहिली झाली आहे दुसरी देतोय. सतत येताना गोट्या काकाशी फोनवर बोलतो, लग्न कर त्याच्यावर. काय 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 कसं आहे त्याशी बोलावं लागतं? तू तारकांचा बादशाह आहे ना. आपण ते आहोत रे, फक्त प्यादे प्यादे प्यादे. एक एक मिनिट एक मिनिट, तू पहिली दे दुसरी दे, जे काय करायचं ते कर, आणि प्रयोग पण तूच कर. मी प्रयोग नाही करत आहे. ऍक्टिंग घरी विसरलास? हसू नकोस मंद्या काका, आणि मला गृहित पण धरू नकोस. मग कुशी धरू? मंद्या काका हसू नको. या काय 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 झालं काय मला सांग. काय हे काय पाव आहे? मला पण दिसतंय ना मंद्या काका. वास घ्यायचा वास घे. हा मस्त आमलाय. अरे हॅलो, हे रुचिर इकडे. मंद्या काका इकडे, इथे इथे बोल. मस्त आंबलाय म्हणजे आंबोळी येते, मस्त आंबोळी आता खाऊया. पाव आहे ना तू? बरोबर आहे काका. हसू नको मंद्या काका, सिरियस. हे बघ, याला ना बुरशी लागली आतमधनं. हे बघ, दिसतीये का? आता हा पाव जर मी खाल्ला असता तर. अरे बापरे, नाही खाल्लास ना तू? नाही खाल्ला. बरं झालं नाही खाल्लास तू. नाही तू खाशील आणि मग तुझं ते तू तब्येत खराब होईल. तब्येत खराब होईल. बरं बरं खाल्लास. अरे मला कळतंय तेवढं, म्हणून नाही खाल्ला ना. पण आपल्या नाटकामध्ये एक सीन आहे ना, त्याच्यात हिरो काय ना, बघ माझ्या जीवावरती हे नाटक चाललंय. कोण बोलला? ए ए म्हणजे
मुद्दा काय मुद्दा काय मुद्दा हा आहे की त्या सीन मध्ये हिरो पाव खातखात हिरोईनशी बोलतो. रिक्वायरमेंट होती ना पावाची, मग आता मी पाव कसा खाऊ मला सांगायला बुरशी लागले. मुळात हा बुरशी लागलेला पाव इथे ठेवला कोणी? मी ठेवला. तू ठेवला? हो. आई काय काय झालं, मी सकाळपासून मार्केटमध्ये फिरत होतो. अरे त्या सगळ्या मार्केटमध्ये बेकऱ्या बंद आहेत, पावच नाही, कुठं फायदा करू? मी काय केलं माहितीये काय? मग ते आपला जे मागच्या प्रयोगाचा पाव उरला होता ना, तो आपल्या कपड्यांच्या पेटीत ठेवला होता, तो वापरला. मग तुला किती वेळा सांगितलंय कपड्यांच्या पेटीत खायच्या गोष्टी नको ठेवत जाऊ यार. प्रयोगात आतमधून मुंग्याचा होतात मंदे काका. गोड गोड दिसते, गोड दिसते म्हणून मुंग्याचा होत असतील. काय काय माहितीये काय, असंच नाही ठेवलेलं रे बर्नी, त्यानं असं एकदम बंद करून ठेवलेला होता पाव. मला कळत नाही ते एवढा बंद केलेला पाव आतमध्ये बुरशी शिरली कशी. अरे मंद्या काका, नावाला नको जागूस, मुंग्यावरनं जातात पण बुरशी आतनच येते ना. मुळात तू हा पाव ठेवलाच कशाला मागच्या प्रयोगाचा? प्रयोग चालू करतो. मंद्या काका था, मी नाही करणार आहे प्रयोग. काय झालं की चला चला प्रयोग करूया. आता हे पाव नाहीये प्रयोगात खायला, काय करू मी? ऍक्टिंग कर. हा ऍक्टिंग कर. म्हणजे काय बघ बघ काय काय माहिती, इकडे पाव दाखव पाव दाखव. सोपं आहे रे बघ, काय करायचं माहिती आहे? आता बुरशी लावलेला पाव आहे ना, असा काढायचा, हा असं गायची ऍक्टिंग करायची आणि टाकायचा ना गुपचूप कोणाला करतोय. नाही बघ असं करायचं, मस्त पाव कुणा कळणार नाही ना. अरे एवढे बावळट आहेत का लोक, हा पाव असा फेकायचा आणि मस्त आहे हे करू मी? हसू नको म्हणत्या काका. पाव खाल्लाय का बोर खाल्लाय कळत नाहीये, उगाच आपलं करायचं असं खोटं खोटं करू मी लोकांसमोर? अरे हेच तर आहे ना, आपण जे खोटं करतो ते लोकांना खरं वाचलं पाहिजे, यालाच तर ऍक्टिंग बोलतात ना. बात आहे म्हणत्या काका. म्हणून मला तुम्ही शामराव खूप आवडता, एकदम सिन्सिअर सिन्सिअर नाही. शी वायर फक्त या साईडला करून ठेवले. नाहीये तिकडे वायर म्हणत्या काका, इकडे ये इकडे ये. अरे जाऊ दे ना, काय जाऊ दे ना, श्याम आवडतो याला, होला हो करतो म्हणून आवडतो हा. माझा मुद्दा काय, आता पाव नाहीये, हा बुरशी लागलेला पाव मी खाणार नाहीये, मग मी ऍक्टिंग कशी करू? नॅचरल नको वाटायला. अरे ते तुझं कळत नाही ना, ते संध्याचाय नाटक पाहिलंस तू? त्याच्यात ते आपले तू कोणते म्हातारे म्हातारे, ते त्या सीन मध्ये विष पितात. आता ते काय खरं खरं विष पितात काय? रिअल रिअल विष पितात? नाही ना. अरे खोटं करावं लागतं रे बाबा, तू जर समजून घ्या. नाही नाही बरोबर बोलतोय म्हणत्या काका, मी पाहिलंय ते नाटक. अरे बाप, शेवटचा सीन तो काय अंगावर येतो असा डायरेक्ट. आपल्या नाटकात पण एक सीन आहे जो जनरली अंगावर येतो, पण गेल्या प्रयोगात तोंडावर पडला. ब्लॅकआउट मध्ये झाला म्हणत्या काका. मी मस्करी करत नाहीये, प्रॉपर्टी आहे, मिक्सर आहे, मिक्सर फिरवायचा सीन मध्ये, ते काहीतरी कारणासाठी केलेलं आहे. तिथे ऑडियन्स समोर मिक्सर तुकडे झाले रे दोन, कसं वाटतं ते लोकांसमोर? नवीन मिक्सर कधी देणार आहेस? ए नाही नाही, आता काय नवीन खर्च बिर्च मी काय करणार नाही, अजिबात नाही. हॅलो हॅलो बिलो, मग फोन तुझा कट करतो, अजिबात खर्च करणार नाही. म्हणत्या काका नाही नाही, हे बघ मी ऐक ऐक, मी टेपलेला आधी सांगितलेलं आहे, मिक्सरचा तू आवाज लाव ते आणि नाही ना. अरे खरं मिक्सर पाहिजे, खरा आवाज पाहिजे, त्याच्याने वातावरणातलं टेन्शन वाढतं ना. डिरेक्टरने बसवलंय ना तसं, बसवलंय तसं डिरेक्टरने. त्याला काय अकेले काय आजकाल जी बोलत ना, ते रिअल इस्टिकच्या नावाखाली काय पण आपलं खरा मिक्सर पाहिजे, टेपडे कशाला ठेवतो आपण मग? त्याला अक्कल नाही, मग त्याला उगाच दोन दोन अवॉर्ड मिळाले आपल्या नाटकासाठी. नाही तर काय, कधी मिळाले? अरे अरे तू आपलंच नाटक करतोस ना? हो हो. हा मग अरे त्याला दोन अवॉर्ड मिळाले डिरेक्टरला, बेस्ट डिरेक्टरचे. ते अवॉर्ड मिळतं मला काय सांगू नका तरी, मला काय ते अवॉर्ड मिळत कधी पटलेले नाही, भंपक गोष्टी येते. नाही मग कुठला चांगला सेलिब्रिटी असेल तर त्याला बोलावतं, त्याने अवॉर्ड देतात. असं नसतं रे आमच्याकडे ना, काय माहितीये काय, आधी अवॉर्ड मिळायचा मग ते सेलिब्रिटी व्हायचे ना. म्हणजे कसं आहे, आधी दर्जा पाहून अवॉर्ड द्यायचे, आता गर्जा पाहून अवॉर्ड देतात. म्हणजे मला सांगा शान भाऊ, कोणतरी ट्रेंडिंग सेलिब्रिटी बोलवतात, तो सेलिब्रिटी पण बोलतो मला अवॉर्ड द्या तर मी येतो. हे ना ते अवॉर्ड फंक्शन सगळे विकायचे असतात. आता हे त्यांच्या त्यांच्या पैशाने आपल्याला काय फायदा होणार आहे? आपल्या नाटकाच्या बुकिंगला काय फायदा होणार आहे काय? हा आपल्या प्रोड्युसरला काय चार पैसे मिळणार आहे? मिळणार आहेत काय? पण एक मिनिट म्हणत्या काका, तू बुकिंग वर का जातोय? चांगलं तर चाललंय नाटक. अरे वीकडेला सुद्धा अर्ध भरलेलं असतं, वीकेंडला तर ऑलमोस्ट हाऊसफुल असतं, बुकिंगचं नको सांग. अरे वीकेंडला काय सांगतेस तू, वीकेंडला बाहेर कुत्रा जरी मोकला तरी लोक बघायला येतात. तेव्हा रिकाम तिकडेच असेल लोक. काय खरं काय माहिती काय, वीकडेला नाटक चाललं पाहिजे ना, म्हणजे तेव्हा हाऊसफुल झालं तर ते खरं नाटक ना, है की नाही? खरं खरं. ऐका मी तुम्हाला सोपं सांगतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही चांगली ऍक्टिंग करा. म्हणजे काका मी चांगली ऍक्टिंग नाही करत, तसं नाही. आपण फालतू आहोत, आपलं काय काम नाही इथे.
ऐका तू गोड दिसेस बोललो मगाशी दोन मिनिट माझं ऐकून तर घेशील ऐका काय काय माहिती काय तुम्ही चांगली ऍक्टिंग केलत ना तर पाव आणि मिक्सर ह्याच्याकडे कशा कोण मारायला बघते. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.